अष्टांग नमस्कार व बाल मित्र यांना सप्रेम नमस्कार. शिवप्रेमाने ओतपोत भरलेला शिवभक्तीचा सुगंध दरवळलेला भगव्या रंगात रंगलेला आजचा शिवसोहळा शिवसोहळा शिवसोहळा. आई जिजाऊंचे पुत्र गर गरिबांचे रेते ते छत्र हिंदवी स्वराज्य संस्थापक जानते राजे राजाधिराज महाराज श्रीमंत श्रीमान योगी क्षत्रिय कुलावंतास श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. February 1630 हा सोन्याचा दिवस. या मंगल दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊ यांच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला. तो सिंह म्हणजे जनतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. नाव घेतात जनते अभिमानाने फुलती छाती दैवत साऱ्या महाराष्ट्राचे राजे शिव छत्रपती. शिवाजी महाराज हे लहानपणापासूनच हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांना जिजाऊ मातेकडून चांगले संस्कार व शिकवण मिळाली तर वडील शहाजी राजांकडून शौर्याचा वारसा मिळाला. दादोजी कोंडदेव यांनी युद्ध कला शिकवली. शिवाजी महाराजांनी लहानपणापासूनच अनेक युद्ध कलांचे प्रशिक्षण घेतले होते. तलवारींचा आवाज गुंजला आठवणीत उभी सह्याद्री शौर्य आणि पराक्रमाची मूर्ती राजे शिव छत्रपती. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न मनाशी बाळगले. रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करण्याची व स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. त्या काळी सर्वत्र गुलामगिरी होती आणि समोर बलाढ्य शत्रू. स्वराज्य निर्माण करण्यासाठी अनेक मावळ्यांनी आपले प्राण पणाला लावले. यामध्ये बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालुसरे मुरार बाजी अशा अनेक शूरवीरांनी आपल्या शौर्याची साथ दिली होती. शत्रूस नडले लढले ते स्वराज्यासाठी धन्य झाले त्या युग पुरुषाने महाराष्ट्राची माती. शिवरायांनी आपल्या चतुर आणि चाणाक्ष बुद्धीने मावळ्यांच्या साथीने बलाढ्य शत्रूला अफजल खान औरंगजेब शाहिस्ते खान अशा बलाढ्य शत्रूला धुळीत पाडले. आज आपण फक्त या पावन आणि पवित्र भूमीत सुखाचा मोकळा श्वास घेत आहोत तो म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच. आपल्या महाराष्ट्राला महाराजांच्या विचारांची अत्यंत गरज आहे. शिवाजी महाराज हे आदर्श पुत्र सावध नेता कुशल संघटक लोककल्याणकारी प्रशासक हिकमती लढवय्या दुर्जनांचा कर्तनकार सज्जनांचा कैवारी एका नवीन युगाचा निर्माता असे शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे कितीतरी तेजस्वी पैलू आहे. हे सारे पाहिले की पुन्हा वाटते शिवरायांची आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी. 19 फेब्रुवारी 3 एप्रिल 1680 सर्वांना दुःख सागरात लोटून शिवरायांनी जगाचा कायमचा निरोप घेतला. रेटेचा वाली गेला जबरदस्त बलाढ्य शत्रूला नमवून महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले होते. अखिल विश्वात महाराजांच्या कार्याला तोंड नव्हती. महाराज थोर राष्ट्रपुरुष होते. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत राजाधिराज महाराज श्रीमंत श्रीमान योगी क्षत्रिय कुलावंतास श्री 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 छत्रपती शिवाजी